ईपीएस पेन्शन धारकांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देवकर यांनी दिली. खासगी व बिगर सरकारी महामंडळातून निवृत्त झालेल्या 54 लाख ईपीएस पेन्शन धारकांची मूळ पेन्शन महागाई भत्त्यासह दरमहा 7,500 रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी आहे. या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. लोकसभेच्या मंजुरीनंतर पेन्शन वाढवण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी शिष्टमंडळाला दिलं आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व सुभाष देवकर यांनी केलं. याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत 200 ते 2,000 पर्यंत पेन्शन मिळत होती, ती आता 900 मिळते. तर ही पेन्शन कमीत कमी या मागाईच्या जमान्यात 7,500 रुपये महागाभत्यासह मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढून मागण्याचं निवेदन सादर करण्यासाठी आम्ही सर्व दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर पोहोचलो. लोकसभेने चर्चा करून सदरचे बिल मंजूर होताच कर्मचाऱ्यांची पेन्शनही वाढवण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ह्या अधिवेशनामध्ये 13 किंवा 14 तारखेला म्हणजे 1-2 दिवसामध्ये ते विधेयक कदाचित ते मांडण्याची शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर मात्र सर्व पेन्शनधारकांना खूप चांगला दिलासा मिळेल आणि त्यामुळे खूप प्रलंबित असलेली जुनी अशी मागणी आणि अत्यंत तटतुटपुंज असं मिळणारे पेन्शन जे साधारणतः देवकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 200 ते 2,000 रुपयाप्रमाणे आता मिळतं ते साधारणतः 7,500 रुपयापर्यंत मिळेल आणि त्यामुळे सर्व पेन्शनधारकांना एक दिलासा मिळेल.